नमस्कार सर्व पालकांना, 10 मार्च 2024 रोजी होणाऱ्या सैनिकी विद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचा डेमो व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहे। सर्वप्रथम डेस्कटॉपवर आपणास ईमेल आयडी टाईप करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थ्याने आपलं नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, त्याचा सीट नंबर आणि त्यानंतर तो ज्या जात प्रवर्गातून येतो तो जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे। म्हणजेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी 5 बाबींची नोंद आपल्याला करावयाची आहे। एक ईमेल आयडी, नंतर मुलाचे नाव, मुलाचा मोबाईल क्रमांक, सीट क्रमांक आणि नंतर त्याचा जात प्रवर्ग। ह्या 5 गोष्टी आपण नमूद केल्यानंतर सर्वप्रथम मराठी सेक्शन ओपन होईल। मराठी सेक्शनमध्ये साधारण 10 प्रश्न असतील। ते 10 प्रश्न आपण सोडवल्यानंतर इंग्रजीचं सेक्शन सुरू होईल। या ठिकाणी आपण पाहत आहात की पहिल्या 5 बाबींची नोंद केल्यानंतर आपण मराठी सेक्शनमधील 10 प्रश्न सोडवलेले आहेत। सोडवत असताना केवळ प्रश्न वाचायचा आहे आणि त्यातील योग्य पर्यायाची निवड करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। आता आपण इंग्रजीचं सेक्शन पूर्ण करत आहोत। इंग्रजीच्या सेक्शनमध्ये पण प्रश्न आहे आणि त्यासाठी 4 पर्याय आहेत। योग्य पर्याय आपण माऊसने क्लिक करून निवडायचा आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करून आपण पुढच्या विषयाच्या 10 प्रश्नांकडे जायचं आहे। या ठिकाणी इंग्रजी सेक्शन पूर्ण झाला आहे। त्यानंतर आपण आता सायन्सचे 10 प्रश्न सोडवत आहोत। अशा पद्धतीने प्रश्न वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि स्क्रोल करत करत खालील प्रश्नांकडे जायचं आहे। आपण प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे आणि 4 पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। आपलं सायन्स सेक्शन पूर्ण झालेलं आहे। आता मॅथमॅटिक्स सेक्शनकडे आपण आलेलो आहोत। मॅथमॅटिक्समध्ये पण आकडेमोड करण्यासाठी आपल्याजवळ वही किंवा पेन असणं आवश्यक आहे। आकडेमोड करून आपण योग्य उत्तर निवडू शकतो। प्रश्न वाचावा, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडावा, स्क्रोल करत खाली गेल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करावं। आता जनरल नॉलेज हा सेक्शन आपण पूर्ण करत आहोत। साधारण 6 सेक्शन आहेत 6 विषयाचे आणि सर्वही 6 सेक्शन पूर्ण केल्यानंतर शेवटी सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर बटनवर क्लिक केल्याशिवाय आपला रिस्पॉन्स रेकॉर्ड झाला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। आता हे शेवटचं सेक्शन आम्ही पूर्ण करत आहोत बुद्धिमत्तेचं। ते सेक्शन पूर्ण झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला रिस्पॉन्स आमच्याकडे रेकॉर्ड